अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील कळस गावामध्ये CNI महाराष्ट्र न्यूजचे सर्वेसर्वा तसेच दिव्यांगांसाठी राज्यभर कार्य करणारे बापूराव काणे यांचा वाढदिवस राज्यातील दिव्यांग त्यांच्या गावात राहत्या घरी येऊन साजरा केला. यावेळी बापूराव काणे यांच्याशी खास बातचीत करण्यात आली होती. यावेळी त्यांनी आपण प्रहार का सोडली, दिव्यांगांच्या हितासाठी घेतलेला निर्णय कसा योग्य आहे आणि भविष्यामध्ये दिव्यांगांच्या हिताचे निर्णय कसे होतील या संदर्भात माहिती दिली आहे. यावेळी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. त्यांनी बापूराव काणे यांना केक भरवत शॉल पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. CNI महाराष्ट्र न्यूज संपादक अमीन शेख. नमस्कार प्रेक्षको, आज आपण CNI महाराष्ट्रचे मुख्य संपादक जे आहेत अर्थात आमचे सर्व सर्वा यांचा वाढदिवस आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी प्रहारमध्ये 2018 पासून या ठिकाणी कार्य केलेलं आहे. राज्यभर आपली छबी दिव्यांगांच्या प्रश्नांवरती वाचा कशी फोडायची आणि दिव्यांगांच्या ज्या काही हलाकीचे जीवन आहे यामध्ये व्यथा जाणून घेऊन दिव्यांग स्वभावावर सक्षम कसा करायचा यावर स्वतः अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे उभा महाराष्ट्र बघतो आहे यांच्याशी आपण आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त खास बातचीत करणार आहोत. या बातचितीचं वैशिष्ट्य जर म्हटलं तर आता साहेबांनी नवीन एक गौप्य स्पोर्ट या ठिकाणी दिव्यांगांसाठी केलेला आहे. साहेबांनी 2018 ते 2024 या कालखंडामध्ये प्रहारमध्ये कार्य केले आणि अचानक प्रहार का सोडावी आणि आता BJP कडे का जावं या प्रश्नावरती खास आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत. काणे साहेब, नेमकी आपली काय भूमिका होती की आपल्याला प्रहार सोडावी लागली? एक तर मी 1992 सालापासून दिव्यांगासाठी काम करतच होतो. कर्मधर्म संयोगाने बच्चूकडूनचा मी ऑन ड्युटी असताना बच्चूकडू साहेबांचा संपर्क आला. 9 महिने अगोदर रिझर्व्ह बँक सोडून मी दिव्यांग सेवेसाठी त्यांनी मला संधी दिली. 2018 ते 2024 एवढ्या प्रचंड कालावधीसाठी आपण त्यांच्याकडे सेवा काम केलं. दिव्यांगांचं काम करत असताना मी एकच लक्ष ठेवलं की यांच्या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे. अन्न वस्त्र निवारा या प्रमुख प्रश्नावरच आपण त्यांच्यावर आवाज उठवला पाहिजे हे ध्येय समोर ठेवूनच आपण त्यांच्यासाठी काम केलं. बच्चूकडूंची लढाई पूर्वी रस्त्यावरची लढाई होती आणि जेव्हा मी बच्चूकडूंना समजवलं की रस्त्यावरची लढाई लढून आपल्याला दिव्यांगांना न्याय देता येणार नाही तर आपल्याला प्रशासकीय लढाई लढली पाहिजे आणि म्हणून 2018 प्रहार अपंग क्रांती संस्थेची स्थापना मी केली जिचा मी संस्थापक अध्यक्ष आहे. संपूर्ण राज्यामध्ये अगदी सिंधुदुर्ग ते चंद्रपूर पर्यंत ही संघटना बांधली, सगळ्याच्या ठरलो. पण हे सगळं करत असताना असं लक्षात आलं की दिव्यांगांचे प्रश्न थोडेसे बाजूला राहिले, कुठेतरी विस्कळीतपणा होता. दिव्यांगांच्या प्रश्न एकीकडे राहिले आणि दिव्यांगांच्या नावाने शाळा, दिव्यांगांच्या नावाने कुठली तरी योजना आणणं, त्याच्यातून त्यांनी काम करून घेणं म्हणजे एक प्रकारे दिव्यांगांना मध्यस्थी ठेवूनच त्यांनी एक व्यावसायिक स्वरूप त्याला आणलं. आणि माझ्या स्वभाव धर्मात आहे की दिव्यांगांना जो लुटून खातो किंवा दिव्यांगांच्या नावावर काम हे करतो त्याच्याबरोबर काम करायचं नाही असं ठरवलं. आणि प्रहारमध्ये तो विस्कळीतपणा दूर व्हावा किंवा तो दूर होताही होत नव्हता आणि याच्यामुळे शेवटी असा निर्णय घेतला की आपण आता प्रहार थांबवलं पाहिजे. जिथे विस्कळीतपणा आहे आणि सुनियोजितपणे काम करता येत नाही तेवढ्यातून मी त्याच्यात बाहेर पडायचा निर्णय घेतला. बाहेर पडत असताना माझे बंधू भरतरी काणे सरपंच गावचे त्यांच्यावर आम्ही नेहमी चर्चा व्हायची की आपण जावं कुठं, कुठं उद्धव ठाकरेंकडे जावं की अन्य कुठं जावं. आमच्या दोघांची चर्चा होती आणि त्यांनी मला सूचना केल्या की जर तुम्हाला खरंच दिव्यांगांना न्याय द्यायचा असेल तर तुम्ही BJP जा. त्या अनुषंगाने अनेक माझे BJP मोठमोठे पदाधिकारी अगदी देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत सगळे नावाने ओळखतात. सगळे म्हटले साहेब तुमचं आम्ही स्वागत करू. त्यानुसार 52 साहेबांबरोबर चर्चा झाली. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब अधिवेशन सोडून माझ्या प्रवेशाला भाजप कार्यालयात आले होते. अशा सगळ्या याच्यामध्ये त्यांनी मला आश्वासन दिलं की संपूर्ण भाजप विधिमंडळ पक्ष त्याचबरोबर भाजप पक्ष तुमच्या बरोबर राहील. तुम्ही दिव्यांगांच्या योजना दिव्यांगांचे प्रश्न आमच्यापर्यंत आणा, आम्ही पूर्ण ताकदीने सोडू. हे जेव्हा आश्वासन मिळालं त्याच्यानंतरच मी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केला म्हणजे राजकारण नव्हे तर प्युअर आणि प्युअर किंवा अगदी निव्वळ सामाजिक कारण पुढे ठेवूनच मी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तशाच प्रकारच्या कमिटमेंट आपण त्यांच्याकडून घेतल्या. निश्चितच काणे साहेब, तुम्हाला असं वाटतंय की BJP गेल्यामुळे दिव्यांगांचे प्रश्न निश्चित सुटणार आहेत अशी तुम्ही आशा व्यक्त केलेली आहे. परंतु आता निवडणुकीच्या ऐन कालखंडामध्ये
निवडणूक आयोगाकडून अहमदनगर जिल्ह्यातील एका म्हणजे ग्रामपंचायतींना पत्र जाहीर झालेलं आहे. आम्ही तुम्हाला थोड्या वेळापूर्वी दाखवलेलं आहे की निवडणूक आयोग म्हणते की दिव्यांगांसाठी व्हीलचेअर असेल, रॅम्प असेल, हा खर्च तो दिव्यांगांच्या 5% निधीतून वापरायचा आहे. यावर आता तुम्ही सरकारच्या बरोबर आहात आणि काय कारवाई करू शकता पुढे काय माहिती? तुमची माहिती दर पंचवार्षिक योजनेला दिव्यांग कल्याण निधीतून दिव्यांगांच्या ज्या व्हीलचेअर असतात ते घेतात किंवा मतदान केंद्र जायला रॅम्प बनवतात. याच्यापूर्वी आम्ही मी प्रहारमध्ये असताना या गोष्टीचा विरोध केला आणि आता तुम्ही माझ्या निदर्शनाला झालं. याच्यानंतर मी आता मुंबईला पुढच्या मीटिंगमध्ये गेल्यानंतर किंवा या लोकसभा निवडणुकीनंतर पक्षासमोर त्याचबरोबर दिव्यांग मंत्रालयासमोर हा विषय प्रकर्षाने समोर आणून त्याच्यातून तो निधी त्यांच्यासाठी कल्याणासाठी आहे, तो काही मतदानासाठी निवडणूक आयुक्ताला स्वतंत्र निधी मिळतो त्यांनी त्या निधीतूनच काम करावं यासाठी नक्कीच तुमची सूचनेचं मी तिथे अंमलबजावणी करेल. दिव्यांग आहेत, आता तुम्ही जरी बच्चूभाऊंपासून अलिप्त असाल परंतु अनेक दिव्यांग आहेत की ते व्यथित अजूनही आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त असं कोणता उपक्रम आपण राबवणार आहात? नाही, माझं एकच दिव्यांगाच्या हाताला काम. आज मी ज्या वेळेला राज्यात फिरतो त्यावेळेला अगदी MA, BEd, MSc, BSc डबल ग्रॅज्युएट पर्यंत झालेले दिव्यांग आहेत परंतु त्यांना नोकऱ्या नाहीत. लांब कशाला, मी माझ्या दिव्यांग मंत्रालय ज्याच्यासाठी आम्ही लढा उभारला गेले 5 वर्ष आणि शेवटी आम्ही ते मंत्रालय मिळवलं, पण त्या मंत्रालयात 100% स्टाफ हा दिव्यांग म्हणजे अवयंग आहेत, दिव्यांग नाहीत. आणि ही व्यथा खरं सगळीकडेच आहे. आम्हाला वाटतं की यांच्या हाताला रोजगार द्या, सहानुभूती नको किंवा बाबा अरे हा आधू आहे याला आपण मदत केली पाहिजे, ही भावना नाही आहे. मी तुमच्यातला आहे, समाजात मला सन्मानाने जगायचा अधिकार द्या, मला तुम्ही हात द्या पण मदतीचा द्या, सहानुभूतीचा नको. माझ्या हाताला धरून तुम्ही पुढे जा, हीच माझी संकल्पना आहे. आणि माझं जे काही उर्वरित आयुष्य आहे, माझा एकच ध्येय आहे की दिव्यांगांना रोजगार द्या. मी माझं उदाहरण देईल. अगदी सुरुवातीला मुंबईला स्कूटर असेल ती जाऊन 4 ठिकाणी धडकली, नंतर कार घेतली ती टॅकड्यावर गेली पण ती चालवायची ठरवली. मला असं वाटतं की स्वतः जर माणसाने स्वयंपूर्ण असेल तर आणि जिद्दीने जायचं ठरवलं तर मी इम्पॉसिबल म्हणजे अशक्य नावाचा शब्द मला ऐकू येत नाही. मी जे काही असेल ते शक्य आहे असं गुरुनेच काम करतो आणि नक्कीच दिव्यांगांच्या रोजगारासाठी त्यांना स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांचं खऱ्या अर्थाने पुनर्वसन करण्यासाठी मी झगडणार आहे. हे निश्चितच म्हणजे तुम्ही सांगितलं की खर्चा प्रवास स्वतः तुम्ही करून गेलेला आहात आणि महाराष्ट्रभरच्या दिव्यांगांसाठी तुम्ही एक प्रेरणादायी ठरत आहात. परंतु अशा वेळेला देखील तुम्हाला आशा आहे की BJP मधून दिव्यांगांसाठी राजकीय प्रतिनिधित्व मिळेल? नाही नाही, हे बघा, BJP किंवा देवेंद्रजी किंवा नरेंद्र तसे आपण निर्मय, मला खात्री आहे की 100% दिव्यांगांना न्याय मिळेल आणि तो न्याय घेतला जाईल तसे त्यांनी मला शब्द दिलाय. अगदी वेळ पडली तर नरेंद्र मोदी पर्यंत जाण्याची कमिटमेंट त्यांनी मला ठेवलेली आहे. म्हणजे आणि राज्य परिषदेवर दिव्यांगांचा प्रतिनिधी लवकर जाईल? नाही नाही, लवकरच त्यांनी विधान परिषदेवरती आम्ही नक्कीच प्रतिनिधीचा प्रयत्न करू असं त्यांचा शब्द आहे. अर्थात ते मलाच द्या अशी माझी भूमिका नाही आहे. तुम्ही कोणत्या सक्षम दिव्यांगाला ती भूमिका द्या काही हरकत नाही मला त्याच्याबद्दल. वेगळा प्रश्न विचारतो, बोलता बोलता जर मला आठवलं की बच्चू कडू आता थोडीशी कमकुवत होतील का जर बापूराव काने बाहेर पडले तर? नाही, आज जवळजवळ 70% प्रहार माझ्या बरोबर आहे. आज जर माझ्या एकूण पदाधिकारी जिल्ह्यातल्या 30 जिल्ह्यापैकी 25 जिल्ह्याचे पदाधिकारी जर माझ्याबरोबर आहेत तर मग प्रहार आज आहेत ना. मी म्हणत नाही की त्यांनी संपावं, त्यांनीही काम करावं, त्यांचंही काम उत्कृष्ट आहे, परंतु प्रत्येक गोष्ट दगड मारून किंवा प्रत्येक गोष्ट आंदोलन करून होत नाही. मी जे प्रशासकीय लढाई म्हणतो ना ती एखाद्या अधिकाऱ्याच्या कानफाडात मारून एक काय सर्व काय आलं आणि ते कौशल्य बच्चूकडून माझ्याकडे बघितलं. अगदी दिल्लीची मीटिंग असेल किंवा त्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांची मीटिंग असेल किंवा दिव्यांग मंत्रालयातलं जे मंत्रालय मिळवायची लीड होतं ते सगळं मीच लीड करत होतो आणि यशस्वीपणे त्या गोष्टी मान्य केल्या आणि त्यावेळेला बच्चूकडून पण कौशल्य बघितलं. एवढंच नाही, ते दिव्यांग मंत्रालयाची मीटिंग संपल्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे साहेब उठून आले आणि बच्चूकडून तुम्ही एक हिरा घेतला, समोर 44 कलेक्टर दर्जाचे IAS अधिकारी होते त्यांच्याबरोबर हा एकटा फाईट करतो आणि मंत्रालय मिळवलं, याच्याबद्दल खरोखर त्यांनी एक अभिनंदन येऊन केलं. मला त्याचेही फोटोग्राफ माझ्याकडे आहे.
मग निश्चितच बच्चू कडू ज्या वेळेला शिंदे मुख्यमंत्र्यांबरोबर त्यावेळेला गुवाहाटीत गेले होते त्यावेळेला तुमचा काही हात होता का? नाही नाही, त्याच्याशी काय बघा, ती राजकीय खेळी, मी सामाजिक कार्यकर्ता आहे, राजकारणाशी काय संबंध मला? कदाचित तुम्ही जर त्यांच्या प्रत्यक्ष सुखदुःखात आणि प्रत्येक, नाही नाही नाही, मी फक्त दिव्यांग आणि दिव्यांगांचे प्रश्न, मी प्रहारी जनशक्ती पक्ष किंवा त्यांच्या राजकीय भूमिकेशी मी कधीच काही प्रार्थना किंवा एक माझा काही संबंध नव्हता, त्यामुळे त्यांनी तो त्यांचा राजकीय निर्णय घेतला. प्रहार आणि अपंगांच्या प्रश्नावर जर असेल तर त्यांनी नक्कीच मला बच्चूकडू इतर भाषण सांगायची. आता कोणी माझ्याबरोबर नसलं तरी मी काम करणार. जवळजवळ नाशिक पासून अनेक ठिकाणी त्यांनी जाहीर, मी त्यांना सांगायचो की घर बांधतानाही पायाखाली दगडच गोटे गाडले जातात आणि नंतरच घराचा पायाने पुढे घर होतं. जे आम्ही कार्यकर्ते आम्हाला दगडगोटे समजा, आज बच्चूकडूंची इमारत उभी ते दगडगोट्यांवरती म्हणजे कार्यकर्त्यांच्या पाठबळा. आणि जर कार्यकर्तेच त्यांना नको असतील तर मग त्यांचा डोलारा काय होतो, तुम्ही ते चित्र आता पाहिले. अलीकडे दिव्यांगांवरच लक्षच बच्चू करून असं मी आरोप करणार नाहीये, परंतु अशी त्यांची स्वतःची वाक्य आहेत, असे त्यांचे स्वतःचे स्टेटमेंट आहेत की मी एकटा असला तरी काम करेल. हो तुम्ही कराल, पण मी जर उद्या म्हटलं एकटा बापूराव काम करेल तर एवढे पदाधिकारी यायची गरज नव्हती. निश्चितच हे होते बापूराव काणे, यांनी राज्यभरातल्या दिव्यांगांसमोरच आपली व्यथा पूर्ण मांडलेली आहे. त्याचबरोबर दिव्यांगांची जी प्रश्न आहेत आपण ज्वलंतपणे मंत्रालयापर्यंत किंवा मंत्री महोदयांपर्यंत अर्थात सरकारपर्यंत पोहोचवण्याची हमी देखील स्वतः घेतलेली आहे. अशाच या व्यक्तिमत्वाला दीर्घायुष्य लाभो अशी आपण साईचरणी प्रार्थना करूया आणि बापूराव काणे यांना पुढील आयुष्यासाठी आपण वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. धन्यवाद.